आणि आता मॅडम उतरलो की सिद्धार्थ पटेल आणि त्यांना चांगला साथ देतो भूषण. अतिशय महत्वाचे सामने आता चालू होत आहेत. पहिला क्वालिफाय सामना वाइल्ड ब्रदर्स विरुद्ध द गेम चेंजर्स. सलामीची जोडी सिद्धेश पटेल आणि भूषण पाटील तसेच गेम चेंजर कडून प्रथम षटक घेऊन येत आहे. यज्ञेश बेलवलकर पंचांच्या उजव्या हाताने मारा करेल शक्तीला. सामन्याला सुरुवात पंचसज्ज सुरुवात. हे उलटा खेळ नाही बाबू, असं उलट त्या बाजूला ना जास्त करून सामन्याला सुरुवात शक्ती तू यज्ञेश हलक्या हाताने टोलावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने वळवत एक धाव घेण्यात यशस्वी. कंपल्सरी चेस आहे दोन्ही संघांनी जर लक्ष द्यायचं आहे. यज्ञेश टू भूषण, भूषण टू यज्ञेश. सामन्यातील दुसरा चेंडू सुंदर असा टोलावलेला कव्हरच्या दिशेने तसेच सुंदर अशी क्षेत्ररक्षण उपेंद्र संघमालक गेम चेंजर जे संघमालक उपेंद्र यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. शक्ती टू यज्ञेश तिसरा चेंडू घेऊन येत आहे. स्वर मारा शक्ती हा हुशार खेळाडू आहे, त्याला माहितीये कुठला चेंडू कुठे सोडायचा आहे ते. चेंडू यज्ञेश टू शक्ती लागला आणि बाद शक्ती सुंदर गोलंदाजी फुल टॉस चेंडू काय टोलावता आला नाही शक्तीला. तसेच यष्टी रक्षकाकडे जाऊन धावचीत बाद होत आहे शक्ती. सुंदर गोलंदाजी करत आहे यज्ञेश. पुढील फलंदाज त्याची जागा भर शक्ती जागा भरायला येत आहे पार्थ सुरण. उभयदाचा फलंदाज धावसंख्या तीन एक 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 लास्ट वर असेल तीन चेंडू तीन धावा पाच टू यज्ञेश चौथा चेंडू घेऊन येत आहे. सुंदर असा स्क्वेअर दोन धावा घेण्यात यशस्वी. सुंदर फलंदाजी करत आहे पार सुर्वे हलक्या हाताने टोलवला होता. शेवटचा चेंडू चार चेंडू मध्ये पाच धावा आले आहेत वाइल्ड ब्रदर्स संघाच्या. आज
समजलं नाही. बाईस होतात एक धावसंख्या झाली माफ करा सहा. पुढील षटक घेऊन येत आहे मंथन करगुटकर. संघासाठी दुसऱ्याने वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे. पंचांच्या उजव्या हाताने मारा करेल काउंट सुरुवेला. एक षटकाखेरीज धावसंख्या झाली आहे सहा. काही सह क्षेत्र रक्षणामध्ये बदल. पहिला चेंडू घेऊन येत आहे संघासाठी पहिला दुसरं षटक. सुंदर सा टोळवला स्क्वेअर मारा केलाय आनंद सुर्वे यांच्या हात माफ करा आनंद भोई यांच्या हातात जाऊन टिपलाय. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या झाली सात. एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. मंथन टू भूषण. सुंदर गोलंदाजी करत आहे. सुंदर अशी गोलंदाजी. राजाबाईकडे बोलूया. धावसंख्या झाली होती आठ. षटक चालू दुसरं. धावसंख्या झाली ती आठ. तडफदार पाहिला तर फलंदाज पार्थ त्याला चांगली साथ देतो. भूषण मैदानात अजूनही चांगलं घेत रक्षण. पुन्हा एकदा उपेंद्र याच्याकडनं धावेत एक ने भर. धावसंख्या झाली ती नऊ. षटक चालू आहे तर दुसरं. धावसंख्या झाली ती नऊ. बघूया मंथन सामना करतो भूषण याचा. भूषण टू मंथन. क्या बात है, क्या बात है मंथन, क्या बात है. दागटे पण ओळखले जात आहे ते सगळ्यांना दिसते इकडे. बरोबर असे राग पाहिजेच. पसरणार पसरणार. शाबाश शाबाश मंथन. मायग्रेशन पण पाहिजे क्रिकेट मध्ये. आपण मंथनकडे बघतोय आता. आणि सुंदर चित्र पुन्हा एकदा उपेंद्रच्याकडनं. काय स्पेशल करतो उपेंद्र आपल्या संघासाठी. जवळजवळ तीन धाव असायला उपेंद्र याने. काय प्रदर्शन जबरदस्त. जास्त कधी प्रॅक्टिसला येतही नाहीत पण चांगलं प्रदर्शन. धावसंख्येत एक नीट भर. धावसंख्या झाली होती दहा. धावसंख्या झाली होती दहा. सामना करतो भूषण याचा. शाबाश मंथन शाबाश. अरे काय अग्रेशन पण आहे क्रिकेटमध्ये. बाहेर देखील ते चांगले क्रिकेट खेळतात.
एक भाविक मैदान त्यांनी गाजवलेले आहेत मंथन करवटकर सामना करत पार आणि चांगला चितवलेला चेंडू तेवढं चांगलं ते प्रेक्षक विघ्ने करणार एक धाव्यासाठी दोन षटकाचे धावसंख्या झाली ती 11 हा जबरदस्त षटक टाकल्या मंथन यांनी भूषण आणि पाचच्या समोर अक्षय गुणधारी करणं सोपं नसलं ते कामगिरी केली आहे मंथन कणकर याने छोटा पॅक बडा धमाका धावसंख्या झाली 11 दोन षटकाचे धावसंख्या झाली ती 11 आता आहे उभय प्रधान सामना करतो पार्थ कुठल्या विभागातले आणि ओरम क्रिकेट मधलं मोठं नाव वैभव प्रधान यंग उमर खाडीचे पदाधिकारी वैभव प्रधान सामना करेल तो पार्थ पार्थ सुर्वे खेळतोय ना तो त्या दिस मुवमेंट नाही करायची आपण बोलण्यामुळे त्यांना फरक पडतो नाराज होतो चला सामन्याकडे वळूया सामना सामना करतो पार गुणय कर देतो वैभव प्रधान आणि चांगलं क्षेत्र सुरू होत थोडासा खराब तुरुंग मंथन्याचा आपण धावा गेल्या त्या दोन पंचांचं देखील तेवढंच चांगलं लक्ष राजाबाई आणि हत्ती त्याच उमर खाडी विभागातील एक उभारता सितारा म्हणून आपण ज्यांना बघू शकतो ते मंथन करवटकर प्रधान पार्थ याला चांगला चेंडू वैभवाचा काहीसा काढल्यानंतर पार त्याला पण एक धाव घेण्यात यशस्वी पार धावसंख्या झाली ती 14 काय क्षेत्ररक्षण करतोय तो क्षेत्ररक्षण लावणारे आनंद भोई याने थोडस खराब क्षेत्ररक्षण त्यांनी याच्याकडून धाव गेल्या त्या 4 चांगला प्रयत्न होता पण ते धावा आणू शकले नाहीत तनिष आपल्या संघासाठी धावा गेल्या त्या 4 भूषण याचे स्ट्रोक अडवणं एवढं सोपी गोष्ट नसते पण त्यांनी प्रयत्न केला होता आणि पुन्हा एकदा एक्सप्रेशन आनंद भोई यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण जबरदस्त क्षेत्ररक्षण आनंद भोई याच जबरदस्त क्षेत्ररक्षण करतात आनंद भोई आपल्या संघासाठी धावेत धावसंख्या झाली ती 19 बघू पार्थ आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण त्यांनी याच्याकडनं प्रयत्न करतात पण ते तोकडे करतात प्रयत्न दोन बॅक टू बॅक चौकार लागलेले आहेत त्यांनी पाप याच्याकडून थोडस खराब सेपरेशन होत ते धावसंख्या झाली होती 23 धावसंख्या झाली होती 23 थोडस खराब सेपरेशन त्यांनी याच्याकडनं सर्व ओनर्सना कळवण्यात येते की सर्व ओनर्सना यापुढे होणारे सामने 3 षटकांचे असतील यापुढे होणारे सामने 3 षटकांचे असतील वेळ बराच कमी आहे त्यामुळे यापुढे होणारे सामने 3 षटकांचे असतील सर्व खेळाडू आणि
ओनर्सना कळवण्यात येते की सर्व सामने आनंद आनंद एक मिनिट आनंद यापुढे होणारे सामने 3 षटकांचे असतील. सर्व खेळाडूंनी ओनर्सची नोंद घ्यावी. चला सामन्याकडे वळूया. पुढील गोलंदाज आनंद घोष आता मैदानात चेंडू घेऊन एक अनुभवी खेळाडू आपल्या विभागातला. एक अनुभवी खेळाडू कबड्डी कबड्डीचे अनेक मैदान तसेच क्रिकेटचे अनेक मैदान गाजवणारा आनंद भोई सुद्धा चेंडू घेऊन मैदानात आपल्या अनुभवाचा पुरेपूर स्पर्धे इथे आनंद भोई. आनंद भोई तू भूषण काय चौकार मारलाय भूषण यांनी. ज्या जी त्यांनी गॅप बघितलेली त्या गॅप मध्ये बरोबर मारला आणि 4 धावांसाठी भरभरून धावशिबिर झाले 27. धावसंख्या झाली ती 27. पुन्हा एकदा आनंद टू भूषण बघूया. आणि पुन्हा एकदा आणि पुण्याचा चौकार भूषणच्या बॅट मधून आलेले आहे. कालपासूनच भूषण यांची बॅट चालू चालवलेली होती आणि आता तर ही भारतीय धावसंख्या झाली होती किती 33. धावसंख्या झाली होती 31. आणि पुन्हा एकदा आणि पुण्यात लगातार 3 चेंडूवरती 3 चौके आनंदाच्या गोलंदाजीवर टोलले. तर भूषण यांनी आपल्या अनुभवाचा पूर्ण फायदा इथे भूषण वापरताना तिकडे दिसत आहेत. सुरुवातीला थोडासा प्रेशर बनवलेला वाईल्ड ब्रदर्स ने गेम चेंजर्स ने पण आता थोडासा प्लस इथे वेगळं दिसतंय. ते 3 चेंडूत लगातार 3 चौके भूषणच्या बॅट मधून आनंद याला चेंडू. आणि गरीब बाद झालाय तो पार्ट धावचित झालाय तो पार्ट. चांगलं प्रदर्शन करतो पाठीमागे राहुल. धावसंख्या झाली आहे 36. एक मोठी धावसंख्या उभारली आहे ती वाढल्या बरोबर 36. तडपदार अशी बॅटिंग करते आपल्या संघासाठी ते भूषण पाटील. आपल्या अनुभवाचा पूर्ण वापर थोडस खराब क्षेत्र असताना इथे भारी पडले ते गेम चेंजर्सला. सुरुवातीला चांगला प्रेशर बनवला होता पण भूषण यांनी काय 3 चौकार लावले त्याने लगातार आणि आनंदची पूर्ण लय त्यांनी पूर्ण जुळवून टाकलेली आहे. शेवटचा चेंडू आनंदाचा भूषण याला शेवटचा चेंडू बघूया. भूषण अजूनही मैदानात काही येऊ शकत. शेवटचा चेंडू भूषण याचा बघूया. आणि एका धावीवर समाधान. धावसंख्या झाली होती 37. विजयलक्ष्य येते 38. काय फलंदाजी केली जबरदस्त भूषण यांनी. जसं त्यांचं नाव आहे भूष इलेव्हन प्रो तशी त्यांनी फलंदाजी केली आहे. सलामीचे फलंदाज म्हणून आले पण शेवटपर्यंत होते. त्यांना माहिती आहे मॅचचं त्यांना महत्व माहिती होतं की आपण जर आपण अंतिम सामन्यात भेटू शकतो त्या दिशेने वाटचाल केली आहे भूषण यांनी. साधुने यांची फलंदाजी बाकी आहे. गेम चेंजर करून तेवढे अनुभवी खेळाडू आहेत. नियाल मोरे अमोल कडवे वैभव प्रधान यांच्यासाठी बॅटिंग लाईनअप अजूनही गेम चेंजर्स कडे आहे. हे देखील वैलप कडे विसरू नये. यापुढे होणारे सामने 3 षटकांचे असतील. सर्व संघ मालकांना कळलं नाही की यापुढे होणारे सामने 3 षटकांचे असतील. लक्ष आहे ते 38. 38 धावा 20 चेंडूत 38 धावा आणि कंपल्सरी चेस आहे. चेस हे कंपल्सरी राहणार. 20 चेंडूत 38 धावा
लक्ष येते 38 38 चांगली फलंदाजी केली त्याला ह्या सामन्याचं महत्व माहिती होतं भूषण याला अजून एक चान्स आहे पण चान्स कशाला गया या सामन्याचं पूर्ण हिशोब करून टाकूया त्यामुळे तसे त्यांनी फलंदाजी केली 38 पर्यंत त्यांनी स्कोर पोहोचवला पण गेम चेंजर संघामध्ये तेवढे सरदार फलंदाज आहेत या प्रसार चांगले उत्तर देऊ शकतात नियाल मोरे वैभव प्रधान अमोल कडवे बॅटिंग लाईन काही कमी नाही आहे तुला तरी चांगला प्रेशर बनवला होता गेम चेंजर्सने पण तोडून टाकलाय भूषण यांनी आम्हाला नेहमी सहकार्य करणारे पप्याभाई सुर्वे आपल्या विभागातील उत्कृष्ट क्रिकेटपटू कॅरमपटू पप्याभाई सुर्वे इथे आल्या इथे आल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार ना अमोलच्या बाजूला तसेच आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे हार्दिक स्वागत सरकारी मंडळाचे कार्याध्यक्ष भरतभाई भोईर इथे आलेले आहेत तसेच बिग बॅशचे को ओनर आपले देखील इथे हार्दिक स्वागत आकाश बामणे आपली जागा तिकडे नाहीये स्टेजवर आपली जागा अजूनही मैदानात बनते आकाश बामणे आपण मैदानातले खेळाडू आहात तिकडे बसायचे आपली जाऊन जागा बनलेली नाहीये तसे साईनाथ मंडळाचे पदाधिकारी मंगेशभाई मापार इथे आलेले त्यांचे तिकडे हार्दिक स्वागत विजय लक्ष आहे ते 38 चला सामना लवकर तारकर चालू करा राजाभाई दुसरे पंच हर्षित भोईर हर्षित भोईर सामने लक्ष द्या सामना लवकरात लवकर घ्या यापुढे होणारे सामने 3 षटकांचे आहेत वेळ बराच कमी आहे अजून सामने भरपूर आहेत राजाभाई सुर्वे गणूभाई चला सामना चालू करावा पुढचा होणारा सामना टॉस साठी हवे होणारा सामना विराज गोरणे जरा पुढे होणारा सामना टॉस उडवून घ्या सरा सामन्याकडे वळूया प्रतीक भोईर नाही प्रतीक कडवे सामना करेल तो नियाल मोरे एक मोठं नाव प्रतीक कडवे आपल्या विभागातील आणि सुंदर क्षेत्ररक्षण केले ते विशाल याने दोन धावा घेण्यात यश नियाल याला काय कप्तानी आहे भूषण पाटील यांची काय फलंदाजी आहे काय गोलंदाजी आहे जर का असा जर का लाभला सगळ्यांना तर सगळ्यांना घेऊन चालणारा फलंदाज म्हणजे भूषण पाटील थोडस खराब क्षेत्ररक्षण कांबळी याच्याकडनं पण एक धावेवर समाधान आम्हाला नेहमी सहकार्य करणारे प्रितेश मयेकर देखील इथे आलेले आहेत मंगलमूर्ती क्रिकेट क्लबच्या टुर्नामेंट कुठेही असू दे त्यांचं सहकार्य आम्हाला लाभतच धन्यवाद प्रितेश मयेकर चला सामन्याकडे वळूया एक भोईर एक कडवे आणि सुंदर चेंडू काय चेंडू टाकलाय प्रत्येक यांनी हे घेऊन जाय अक्षय आणि गरीब बाद झालाय तो वैभव एक मोठा आधार बसतो गेम चेंजर संघाला वैभवच्या रूपात मोठी धाव संख्या होती अपोजिट उभी ती चेस करताना कमी पडली ते वैभव प्रधान आता पुढील फलंदाज देतो आपल्या विभागातील नावाजलेला खेळाडू शेनॉल
सर्वे सुर्वे उर्फ शेनवाल मैदानात बघू आपल्या संघासाठी आव्हान मोठं आहे 38 धावांचं, पण नियाल मोरे आणि सर्वे सुर्वे मैदानात आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. अडतीस धावांचा पाठला करताना शेनवाल बघूया. चांगलं ते प्रदर्शन पुन्हा एकदा प्रीतम याच्याकडनं बघायला मिळते ते, आणि एक षटकाचे धाव संख्या झाली आहे 4. षटकाचे धाव संख्या झाली ती 4. सुंदर षटक प्रतीक तडव्याचं नाव दिले गोलंदाज आपल्या विभागातील. त्यांच्या वजनावरती कोणी जाऊ नका, त्यांची गोलंदाजी बघा, त्यांचं सेपरेशन बघा. यापुढे होणारा सामना एसएम स्मॅशर विरुद्ध ब्लू ब्लड, यापुढे होणारा सामना एसएम स्मॅशर विरुद्ध ब्लू ब्लड. नाणेफेक जिंकली होती, नाणेफेक जिंकली होती एसएम स्मॅशरने. आपला निर्णय लवकरात लवकर कळवावा एसएम स्मॅशर. एसएम स्मॅशर विरुद्ध ब्लू ब्लड सामना, सामना राहील 3 षटकांचा, वेळ बराच कमी आहे. आपला निर्णय लवकरात लवकर कळवावा एसएम स्मॅशर. सुंदर सेलिब्रेशन प्रतीक ढोळ यांच्याकडनं. कालपासून चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी प्रतीक. चांगलं सेलिब्रेशन केलं आपल्या संघासाठी आनंद वाघमारे उठवा बापे याने. एसएम स्मॅशर विरुद्ध ब्लू ब्लड पुढील होणारा सामना नॉकआउट मधला पहिला सामना. नियाल मोरे प्रयत्न करतायत की मोठ्या मोठ्या फटकांचे, पण त्यांचे प्रयत्न थोडेसे कमी पडताना दिसत आहेत इकडे. नियाल मोरे बघूया. शेनॉल जमेला आणि पुन्हा एकदा चांगलं सेपरेशन बापा याच्याकडून. खूप मोठ्या फटक्यांची गरज आहे आता द गेम चेंजर संघाला. त्या फटके इथे बघायला मिळत नाही. जे फटके भूषणच्या बॅटमधून आले, जे फटके सिद्धूच्या बॅटमधून आले, पाचच्या बॅटमधून, ते फटके इथे इंडियन संघाकडून बघायला मिळत नाहीयेत. त्या फटक्यांची गरज आहे. त्या संख्या झाली ती 9. मंगलमूर्ती क्रिकेटला आयोजित मंगलमूर्ती प्रीमियर लीग 2024. दहा चेंडूत 29 धावा, 10 चेंडू 29 धावा, धावा झाल्या त्या 9. स्वतः कॅप्टन मैदानात प्रशांत पाटील एक नावा दिले गोलंदाज फलंदाज भूषण पाटील वाईल्ड ब्रदरचे. धाव संख्या झाली ती 9. दुसरं षटक भूषण, सामना करेल तो शेनॉल. सुंदर शेतात महेश याच चांगले महेश कावळे याच एक धावेसाठी 3 धाव असल्या संघासाठी. मोठे मोठे फटके मनात तरबे असे शेनवाल आता मैदानात सामना करतो भूषण. आणि चौकार गेलेला आहे तो शेनरच्या बॅटमधना. ज्या फटक्यांची गरज होती ते फटके आता लागायला चालू झाले शेनरच्या बॅटमधून 4 धावेसाठी.
धाव संख्या झाली 14. दोन चेंडू आणि धाव झाल्या त्या 14. दावेत एक ने भर धाव संख्या झाली होती 15. धाव संख्या झाली होती 15. चांगलं षटक भूषण्याचं. धाव संख्या झाली होती 15. समोर उभा तक्तीचा फलंदाज निहाल. समोर उभा आहे तो रे. आणि गडी बाद झाला तो शेनॉल. जवळजवळ आपल्या अंतिम सामन्याचा मार्ग मोकळा केला तो भूषण याने. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी करत जवळजवळ मार्गावर आहेत ते अंतिम सामन्याच्या. सहा चेंडू आणि 24 धावा. एक मोठ्या फटक्यांची गरज आहे. सहा चेंडू आणि 24 धावा. सहा चेंडू आणि 23 धावा. सहा चेंडू आणि 24 धावा. पण ज्याची मारीची कॅपॅसिटी आहे तो मैदानात हजर आहे. अमोल कडवे दोन्ही खेळाडू अष्टनायक मधले. आणि अमोल कडवे थोडे तयारच होते चार मारायच्यात पण थोडीशी भूषण आता शेवटचा चेंडू. सहा चेंडू 24 धावा. समोर उभा आहे तो अमोल. हे दोघं एकमेकांसमोर नेहमीच खेळत असतात त्यामुळे दोघांचे वीक पॉइंट एकमेकांना माहिती आहेत. भूषण आणि अमोल. आणि साबल 22 आणि चांगली फल स्वीकृत आपण चांगले. प्रज्वल पहिल्या दिवसापासून 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 21 धावा. 23 पाहिजे होता. 23 पाहिजे. 5 चेंडू 21 धावा. 21 ना. 5 चेंडू 21. जवळजवळ अंतिम सामना दरवाजा उघडला आपल्यासाठी वाईल्ड ब्रदर्स. सहा 20 झालेल्या थोडेसे वेळ पाला बाकीच्या संघांनी पण आपली टीम मिटिंग जे काय आहे ते आपण बाहेरून करून या. सामना लगेच सुरुवात करण्यात येणार आहे. तुमच्या संघाला सगळ्यांना विनंती आहे आणि कंपल्सरी चेस आहे. आपली टीम मिटिंग जे काय आहे ते तुम्ही मैदानात डायरेक्ट फिल्डिंग लावा डायरेक्ट बॅटिंगला या. खूप वेळ कमी आहे आपल्याकडे. सामने बरेच आहेत. चला भूषण थोडं स्पीड घ्या. भूषण बाकीच्या मॅचेस आहेत अजून. आपल्याला पण परत अंतिम नंबर खेळायचा आहे. चला अमोल कडवे पार्थ बघूया. चला आणि गडी बाद झालाय तो अमोल कडवे. फर्स्ट टाइम इन फायनल. चांगली बॅटिंग केली त्याने. बॅटिंग मध्ये चांगली करतोय. फिल्डिंग मध्ये चांगली मस्त आडो. चला पुढील फलंदाज आलाय तो रोहित शेलार आपल्या संघासाठी. चला भूषण पटेल चला सामन्याकडे या.
फुटबॉल दोन आहेत बाबा ऐक आहे पुढील होणारे सामने तीन षटकांचे असतील. सर्व संघ मालकांना कळवण्यात येते की पुढील होणारे सामने तीन षटकांचे असतील. हे आपल्या मॅचच्या आधीच रिडू आपली मॅच हा मग त्यानंतर आपली आहे ना. आणि गचा चेंडू पार त्याचा थोडेसे रिलॅक्स झाले आहेत ते वाल्ला ब्रदर्स. जवळजवळ त्यांची फायनलची तिकीट कन्फर्म झालेली आहे. आणि हे बॉल किती आता आता बॉल पॅकेट दोन आहे दोन आहेत का दोन मॅच होती आणि शेवटचा चेंडू पार त्याचा शेवटचा चेंडू पार त्याचा आणि सॉरी एक मिनिट सॉरी सॉरी माफ करा एक चेंडू अजूनही बाकी आहे एक चेंडू अजूनही बाकी आहे पार त्याचा. अरे एक चेंडू आणि 11 धावा जवळजवळ फायनलचे दरवाजे ओपन केले ते भूषण पाटील यांनी आपल्या संघासाठी केली. भूषण पाटील यांनी काय कामगिरी केली भूषण पाटील यांनी अंतिम धावण्यासाठी आणि पहिला संघ जातोय तो फायनल मध्ये भूषण पाटील यांचा आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन भूषण पाटील वाल्ला ब्रदर्स आणि सामनावीर आहे तो कोण भूषण पाटील या सामन्याचा सामनावीर आहे ते भूषण भूषण जागा घेणे करा भूषण पाटील लगेच चालू करा मैदान बाहेर करा भूषण पाटील फायनल बाहेर सामने बरेच आहेत वेळ जागा घालावे जे काय ते बाहेर ना चला सेपरेशन लावून घ्या अरे बाहेर जाऊन करा यार भूषण भूषण कसे खेळतात ना पोरांना चला विजय संघाचे